नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घसरम पावयास मिळाली तर नेमकी कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये किती आवक उलती आली होती किती बाजारभाव निघाले सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवती ते पाचशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न ट्रॅक्टर तर पाचशे तेहतीस गाड्यामधून आज कांद्याची आवक आली होती लाल कांदा सरासरी एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्ती जास्त एक हजार सातशे सतरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळ कांदा सरासरी एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे आठ रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येथे आज दोनशे अडुसष्ट ट्रॅक्टर व एकोणऐंशी एकोणनव्वद पिकअपमधून उन्हाळ कांदा विक्रीसाठी आला होता सुपर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खात पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कळवण येथे विक्री झाली आहे लाल कांदा बावीस पिकअप तर शहात्तर ट्रॅक्टरमधून आज येथे विक्रीसाठी आला होता सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त एक हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला कळवण येथे आज मिळाले आहेत त्यानंतर वणी येथे आज तीनशे नव्वद ट्रॅक्टर व एकशे पंच्याहत्तर जीबी गाड्यामधून उन्हाळा लाल कांदा विक्रीसाठी आला होता लाल कांदा सरासरी एक हजार चारशे पन्नास तर जास्ती जास्त एक हजार सातशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत आज वणी येथे विक्री झाला आहे तसेच उन्हाळा कांदा सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्ती जास्त दोन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळ कांद्याला वणी येथे निघाले आहेत उन्हाळ कांद्याची गोलटी सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्ती जास्त एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव वणी येथे गुलटीला मिळाले आहेत उन्हाळ कांदा आठ हजार क्विंटलची आवक आज वणी येथे आली होती त्यानंतर देवळा येथे लाल कांदा पन्नास पिकअप व एकशे पन्नास ट्रॅक्टरमधून विक्रीसाठी आला होता सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार सातशे पन्ना पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते नवीन उन्हाळ कांदा अठरा पिकअप तर सत्तावन्न ट्रॅक्टरमधून आज देवळा येथे विक्रीसाठी आला होता सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त एक हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते नांदगाव येथे आज लाल कांदा सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्त एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याचे चारशे वीस नगामधून आवक आली होती तर उन्हाळ कांद्याची एकशे तीस नगामधून आवक आज नांदगाव येथे आली होती उन्हाळा कांदा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त एक हजार चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला त्यानंतर लासलगाव येथे दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती सरासरी दर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त एक हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत होते लासलगाव येथे पंधरा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती सरासरी दर एक हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती जास्त एक हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत होते येवला येथे सोळा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक आज आलेली आहे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत होते अंदरसूल ते नऊ हजार क्विंटल लाल कांदेच्या आवक आलेले आहे सरासरी बाजारभाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते मालेगाव मुंगसे इथे आठ हजार क्विंटल लाल कांदे आवक आज आलेले आहे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्त जास्त एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत होते सटाणा इथे तीन हजार नव्वद क्विंटल उनळे कांद्याची आवक आलेले आहे आलेले आहे सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्ती असत एक हजार आठशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत होते सटाणा इथे दोन हजार आठशे नव्वद क्विंटल लाल कांदेची आवक आलेले आहे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त जास्त एक हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत होते मनमाड येथे आवक वाढलेले आहे अकरा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक आज आलेली आहे सरासरी बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीस्त एक हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर